खुले केले नाही तर मध्य प्रदेशातून डंपर घेऊन रेती आणेल असा सज्जड दम आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। रेती अभावी मेळघाटातील कामे थांबली आहे, हजारो घरकुले रखडली आहेत, शिवाय सर्वात मोठा सण असलेल्या होळीच्या तोंडावर रोजगार नसल्याने आदिवासी हतबल झाला आहे। प्रकल्पासाठी रेती असून अन्य कामासाठी रेती नसल्याने आमदार पटेल यांनी चांगलाच संताप व्यक्त केला। जिल्हा अधिकारी शैलेश नवाल यांना भेटून रेतीची समस्या दूर करण्याची विनंती केली। 11 महिन्यापासून रखडलेली बांधकामे लॉकडाऊन मध्ये संपूर्ण आदिवासी पट्ट्यात रोजगाराची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती, त्यामुळे आता पोट असलेल्या मजुरांना उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागले। मेळघाटात रोहयो नेहमीच वादग्रस्त ठरली आहे, त्यामुळे आदिवासी मजुरांचा योजनेवरून विश्वास उडाला आहे। बांधकाम क्षेत्रात रेती अभावी उदासीनता पसरली आहे। 11 महिन्यापासून बांधकामे ठप्प असल्याने हजारो आदिवासी स्थलांतरित झाले आहेत।